निकालो आदमी बोलेगा सुमन सर आदमी बोलेगा आदमी बोलेगा यूट्यूब पर सब्सक्राइब करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा. रासायनिक खताच्या किमतीत 20% वाढ. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामात खताच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाली आहे. स्पर्ध आणि पालाजन्य खताच्या किमतीवर थेट परिणाम झालेला आहे. सरकारी नियंत्रणामुळे युरियाच्या किमती स्थिर असल्या तरी सरकारतर्फे खत उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करावी लागणार आहे. जागतिक पातळीवर खते उत्पादनासाठी ज्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आहे, त्यामुळे उत्पादन खर्च वाढून खताच्या किमती वाढल्या आहे. डायअमोनियम फॉस्फेट म्हणजे DAP खताची किमती रब्बी हंगामाच्या तुलनेत 20% वाढ झाली आहे. पोटॅश PM आणि MPO खताच्या किमतीत 13% वाढ होऊन प्रति पिशवी 700 रुपये झाली आहे. युरिया खताच्या किमती सरकार नियंत्रित करून असल्याने त्यांच्या किमती वाढणार नाही, परंतु अनुदानापोटी खत उत्पादक कंपन्यांना घ्यावयाच्या व रकमेत वाढ होईल. यांचा अर्थ युरिया खताच्या किमतीत वाढण्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार नाही. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात या वर्षी खरीप हंगामासाठी 158,00,000 टन युरिया, 149.2 लाख टन DAP, 20.25 लाख टन MPO, 49.76 लाख टन NPK आणि 26.25 लाख टन सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी गरज आहे. खताची उपलब्धता पाहता ही पूर्ण होण्यात काही अडचण येणार नाही असे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. आज न्यूज ऋषिकेश.